हाय फ्रेंड्स, मी उठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण कृषी विभागामार्फत कृषी शेवट व ड्रटची नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि त्या संदर्भात परिपत्रसुद्धा ऑफिशियली जाहीर झालेलं आहे. तर नेमकं त्या परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बी पब्लिकेशन पुणे यांनी टीशेस पॅटर्न प्रश्नपत्रिका व वर्गीकरण विश्लेषण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये टीशीएसनं घेतलेले माढा WRD तसंच ITIचे पेपर स्पष्टीकरणासह दिलेले आहेत. सर्व विषयांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण या पुस्तकात दिलेलं आहे. हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरसुद्धा उपलब्ध आहे किंवा या नंबरवर फोन करा आणि माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तर या ठिकाणी पहा, 14/12/2022 या तारखेचं हे परिपत्रक आहे. कृषी विभाग कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे कोणाला लिहिलेलं आहे तर विभागीय कृषी सहसंचालक सर्व यांना लिहिलेलं आहे. विषय काय आहे तर कृषी आयुक्तालय व अधीनस्थ कार्यालयातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट सवर्गातील पदांकरिता भरती प्रक्रिया राबविणे बाबत. पुढे पहा, उपरोक्त विषयांकित प्रकरणी कृषी आयुक्तालय व अधीनस्थ कार्यालयातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट सवर्गातील पदांकरिता भरती प्रक्रिया IBPS संस्थेमार्फत राबविण्यास, आता म्हणजे IBPS मार्फत ही परीक्षा होणार आहे बोल का, संदर्भ क्रमांक 2A मान्यता प्राप्त झालेली आहे. शासन मान्यतेनुसार सर्व विभागाच्या आयुक्तालय स्तरावर एकच सामंजस्य करार तयार करावायचा असल्याने सोबत सहपरित्र केलेल्या सामंजस्य करारामध्ये समाविष्ट करावयाच्या बाबी दुरुस्ती सुधारणा असल्यास तात्काळ आयुक्तालयात सादर कराव्यात. तसेच सदर डॉक्टर सवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्याकरिता रिक्त पदांबाबतची जाहिरात वृत्तपत्रांमधून देण्याकरिता व विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी जाहिरातीचा नमुना तयार करून आयुक्तालयात सादर करण्यात यावा ही विनंती. तर अशा पद्धतीनं IBPS कंपनीमार्फत कृषी विभागाची परीक्षा होणार आहे. तर IBPS पॅटर्नचा माझा स्टडी प्लॅन आहे, त्यानुसार अभ्यास करा आणि अजूनही मी याच्यावर व्हिडिओ बनवेल की नेमकं कृषी विभागाची तयारी IBPS पॅटर्ननुसार कशी करावी ते. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठलचो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.